मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं नालासोपाऱ्यामध्ये 41 अनधिकृत इमारतींवर कारवाईला सुरुवात झाली आहे. नालासोपारा पूर्वच्या अजोळी परिसरातील महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर या इमारती बांधण्यात आलेल्या होत्या. शेकडो रहिवासी या इमारतींमध्ये वास्तव्य करत असल्यामुळे या कारवाईमुळे अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त झालेले आहेत. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यास या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकतं. यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे ठेवण्यात आला आहे. एक मिनट हाथ लाओ नको. मैं मानती हूँ हम लोग की बिल्डिंग जर्जर है, लेकिन हम यही इतना कहना चाहते हैं अगर सरकार के अंदर ऐसा कुछ है तो हम लोग गरीब हैं, इसीलिए हम लोग जर्जर वाले रूम में रहते हैं. लेकिन उनको अगर थोड़ा भी होता ना तो मेरा बिल्डिंग बनवा देते और मुझे कुछ नहीं बोलना. खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी 41 ह्या इमारती 2006 ते 2012 या कालावधीमध्ये अनधिकृतरित्या बांधल्या गेलेल्या आहेत. तर महापालिकेचं पुनर्वसनाचं धोरण सध्या तरी नाही आहे, त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे. We'll be right back.